इतरांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मंगल माईंना म्हणते तुम्हाला जयदीपला जे सांगायचं ते सांगा बघूयात तरी माझं लेकरू कुणावर विश्वास ठेवतं ते त्यावर माई म्हणतात माझ्या जयदीपच्या डोळ्यांवर मायेची पट्टी बांधून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही त्याला फसवू शकता तर तुम्ही माझ्या जयदीपला अजून नीट ओळखलेलं नाही कारण त्याला जन्म जरी तुम्ही दिला असला तरी त्याच्यावर संस्कार फक्त माझेच आहेत जेव्हा जयदीपच्या डोळ्यावरील ही पट्टी निघेल ना तेव्हा त्यावर मंगल म्हणते ते बघायला तुम्ही जिवंत तर असायला हव्या आणि ते ऐकून माई व गौरीला मोठा धक्काच बसतो गौरी रागानेच म्हणते आई तोंड सांभाळून बोला सासू आहे म्हणून मी तुमचा मान ठेवते परंतु माझ्या आईचा झालेला अपमान मी अजिबात सहन करणार नाही परंतु मंगल मुद्दामच माईंचा अपमान करत म्हणते ए घाऱ्या डोळ्याचे माझ्याकडे तोंड वर करून काय बघतेस व गौरीला म्हणते आता केला तुझ्या आईचा अपमान काय करणार आहेस तर गौरी रागानेच मंगलकडे पाहू लागते मंगल लगेच तेथून निघून जाते त्यानंतर बाहेर देवकी आणि शालिनी मंगलकडे पेट्रोलचे ड्रम घेऊन येतात शालिनी विचारते मंगलाक्का नक्की आजच होळी पेटवायची आहे ना त्यावर मंगल म्हणते हो एकदा की माझा जयदीप आणि माझी नात सरकशीसाठी बाहेर पडले ना तर देऊयात बार उडून तर देवकी विचारते आमच्या पैशांचं काय तर मंगल लगेच शालिनीच्या हातावर दहा हजार रुपये ठेवत म्हणते शेरके पाटलांचा सूड उगवण्यासाठी माझ्या लेकराने लावलेला हातभार आहे हा ते ऐकून शालिनी देवकी खूपच खुश होतात तर दुसरीकडे गौरी जांभूळवाडीच्या देवीला आलेली असते आणि हात जोडत म्हणते देवी आई हे सगळं माझ्या घरात काय घडत आहे तुला वचन दिलं म्हणून ज्या बाईला मी घरात घेतलं तीच बाई आज माझ्या घराच्या मुळाशी उठली आहे ते ऐकून जोगतीन म्हणते ज्याला जे करायचं ते तो करणारच जे घडायचं ते घडणारच तुझ्या हातून पण आणि त्यांच्या हातून पण परंतु तुझा तुझ्या देवीवर विश्वास आहे ना आणि तोच विश्वास तुझ्या कामी येणार आहे इथून पुढच्या सगळ्या रात्री या संकटाच्या असणार आहे पण तू डगमगून जाऊ नकोस देवीच्या पायथ्याशी बस तिचा धावा कर तीच तुला काहीतरी मार्ग दाखवेल तर इकडे मंगल लक्ष्मीला तयार करत असते तेवढ्यात जयदीप तिथे येतो आणि विचारतो गौरी कुठे आहे मंगल सांगते माहिती नाही मी तिलाच म्हणालं होतं की लक्ष्मीला तयार कर म्हणून त्याच वेळेला गौरी तिथे येते तर मंगल मुद्दामच म्हणते तुला शंभर मिनिटं आयुष्य आहे बघ लक्ष्मी म्हणते अगं आजी शंभर मिनिटं नाही शंभर वर्ष असतात ते तर गौरी घाबरतच जयदीपला म्हणते तुम्ही दोघेजण सरकशीला जाऊ नका कारण आईने संकेत दिला आहे आज रात्री काहीतरी अघटित घडणार आहे जयदीप म्हणतो असं कसं मी तर आज लक्ष्मीसाठी वेळ काढला होता तर मंगल म्हणते हे बघा हिने घातलाच खोडा व लक्ष्मीला विचारते बाळा तुला सरकशीला जायचं होतं ना परंतु हुशार लक्ष्मी म्हणते परंतु आईबाबाच्या म्हणण्यानुसार तर गौरी सांगते मग तुम्ही आज जाऊच नका परंतु जयदीप म्हणतो गौरी उद्यापासून तर मला पंधरा वीस दिवसांसाठी पुण्याला जायचं आहे लक्ष्मी म्हणते मग तर मला सर्कस बघायला मिळणारच नाही मंगल म्हणते हो जयदीपा तू जा हिला सर्कसला घेऊन आणि जर काही संकट आलं तर मी आहे ना त्या संकटाला मी असं दूर ढकलून देईल जयदीप म्हणतो गौरी तू उगीच टेन्शन घेतेस आम्हाला काही एक होणार नाही असं म्हणत जयदीप लगेच लक्ष्मीला तेथून घेऊन जातो नंतर जयदीप पुन्हा माघारी येतो व गौरीला म्हणतो आम्हाला काहीच होणार नाही तू उगीच टेंशन घेतेस आणि तसं असेल तर तूही आमच्यासोबत चल परंतु गौरी म्हणते नाही मला इथे वाड्यावरच थांबायला हवं आणि तसंही तू आहेस ना लक्ष्मीसोबत तर मला तिची काळजी नाही तर जयदीप विचारतो गौरी मी एक काम करू का लक्ष्मीला शेखरदाजींसोबत पाठवतो आणि मी इथेच थांबतो गौरी म्हणते जयदीप खरं तर तू मला इथेच हवा होता परंतु लक्ष्मीचा मूड जाईल तिला फक्त तुझ्यासोबतच जायचं आहे तुझा तेव्हा गौरीला किस करत जयदीप तेथून निघून जातो गौरी म्हणते जयदीप मी तुला कसं सांगू अर्जुनासारखीच मी ही खूप मोठ्या धर्मसंकटात पडले आहे तर इकडे दादा माईंना म्हणतात तुम्ही कशाला त्या बहिणींच्या तोंडाला लागता आपण एक काम करू तीर्थयात्रेचं नाव सांगून पाच सहा महिने कुठेतरी निघून जाऊयात परंतु रेणुका म्हणते तुम्ही कशाला आपण त्यांनाच घराबाहेर काढूयात ना हे घर तुमचं आहे मल्हार म्हणतो माई एक काम कर तू मंगलाक्काशी बोलणं सोडून दे माई म्हणतात बोलणं सोडून काही होणार आहे का त्यांची सावली तर या वाड्यावर पडत राहणार ना आणि मला त्या सावलीचीच खूप भीती वाटत आहे कारण मला सारखं असं वाटत आहे की आपल्यावर हा वाडा सोडून जाण्याची वेळ येणार आहे रेणुका म्हणते माई अगं तू असं टोकाचं का बोलायलीस आपल्या वाड्याला काही एक होणार नाही कारण या वाड्यावर माई दादांची पुण्याई आणि देवी माईचे आशीर्वाद आहेत आणि त्यानंतर मंगल रात्री गुपचूप बाहेर येते व खुश होत म्हणते आज रात्री पेटणार होळी आणि शिरके पाटलांच्या वाड्याची राखरांगोळी होणार त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळणार गौरे आता मी बघतेच तू या घराला आणि घरातील माणसांना कसं वाचवतेस ते तुझी आणि या घरातल्यांची राख फक्त माझ्या हातात असणार आहे त्यानंतर गौरी बाहेर येते व दरवाजा उघडून पाहत असते परंतु जेव्हा गौरीला समजतं की दरवाजा बाहेरून लावला गेला आहे तेव्हा गौरीला मोठा धक्काच बसतो ती म्हणते आई आता तूच काहीतरी मार्ग दाखव संकट तर अगदी दाराशी आलं आहे तर इकडे वेडी देवकी तोंडाला राख लावून आलेली असते तिला पाहून सर्वजण घाबरतात तर देवकी म्हणते अहो जाऊ बाई घरातल्या सर्वांना असं वाटायला नको का की आपण खूप मोठ्या आगीतून वाचून आलो आहे ते तर शालिनी म्हणते अगं मॅड हेड कोणाला काही कळायला घरातील सगळे जिवंत तर राहायला हवे तर लगेच सर्वांना कामाला लागायला सांगते शालिनी म्हणते मंगलाक्का आज तुमच्यामुळे माझंही स्वप्न पूर्ण होणार आहे तुमचे हे उपकार मी जन्मभर विसरणार नाही त्यानंतर देवकी शालिनी उदय लगेच वाड्यावर पेट्रोल टाकायला सुरुवात करतात इकडे गौरी घंटानाथ करत घरातील सर्वांना देवी आई समोर बोलावते शेखरदाजी विचारतात गौराबाई ही काय पूजा करण्याची वेळ आहे का त्यावर माई म्हणतात घरावर जर संकट येणार असेल ना तर देवीचा धावा करावाच लागतो त्यानंतर सर्वजण अंबाबाईचा उदो उदो करत घंटानाथ करत देवी आईचा धावा करत असतात तर इकडे देवकी म्हणते आतमध्ये आरती चालू आहे वाटतं तर मंगल हसतच म्हणते हा काय योगायोग आहे आपण आता सर्वांना देवाजवळच पाठवणार आहोत आता गौरी तुझी आरती पावणार वाटतं तर उदय काळजीनेच म्हणतो माई दादा आणि मल्हार भाऊसुद्धा आतमध्येच आहेत एकदा विचार करा की तर मंगल रागानेच उदयच्या हाताला धरत म्हणते आता तू पण आतमध्ये जा तर उदय खूपच घाबरतो त्यानंतर आता सर्वजण पुन्हा वाड्यावर पेट्रोल टाकायला सुरुवात करतात तर इकडे आतमध्ये सर्वजण देवी आईचा धावा करतच असतात तर मंगल एक जाळाची काठी हातात घेत म्हणते गौरे तुझ्या वाड्याची राख माझ्याच हातात असणार आहे परंतु वाईट याचं वाटतंय ते बघायला तू नसणार आहेस आणि आता ही आगच माझ्या मनाची आग शांत करणार असं म्हणत मंगल वाडा पेटवण्यासाठी जाते तर इकडे गौरीला आठवतं जोगतिनीने तिला भंडारा देत सांगितलेलं असतं हा भंडारा वाड्याच्या चारही बाजूने पसरून दे फेकून दे मग तुझ्यावर कोणतंही संकट येणार नाही तर आता जोगतिनीने सांगितल्याप्रमाणे गौरी जेव्हा वाड्याभोवती तो भंडारा उधळत असते त्याच वेळेला गौरीचं लक्ष झाडाखाली ठेवलेल्या त्या पेट्रोलच्या ड्रमकडे जातं अम्मा आणि गौरी तिथे जाऊन पाहतात तर पेट्रोल पाहून दोघींनाही मोठा धक्काच बसतो तर अम्मा आणि गौरी ते पेट्रोल खाली ओतून देतात आणि त्या ड्रममध्ये त्या दोघींनीही पाणी भरून ठेवलेलं असतं तर इकडे मंगल वाड्याला आग लावण्याचा प्रयत्न करते परंतु आग लागत नसते त्यामुळे मंगलचा डाव फसतो ती वैतागते मित्रांनो पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा